पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आता बातमी रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड कर्दे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली आहे रस्ता मंजूर आहे मात्र दोन गावातील श्रेयवादामुळे काम रखडलेलं आहे आणि पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्ता खराब असल्यामुळे पर्यटकांनी याकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळते असलेल्या मुरुड या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मी आपल्याला दाखवतोय हा रस्ता आहे अनेक पर्यटक या मुरुड कर्दे या ठिकाणच्या पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी येत असतात मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पर्यटकांची निराशा झालेली आहे इथल्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आहे अपघाताचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आपण पाहतो या ठिकाणी रिटर्निंग वॉलचं काम सुरू आहे मात्र नेमकं रस्त्याचं काम मंजूर आहे परंतु कामाला सुरुवात न झाल्यामुळे इथल्या स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे गेले अनेक वर्षे दर वर्षी मदे या रस्त्याची मागणी होते मात्र दरवर्षी पावसाळ्यामध्ये या रस्त्याला भले मोठे खड्डे पडतात आणि वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते अपघातसुद्धा होतात कित्येक वेळा तर दुचाकी स्वरांचा अपघात होऊन या ठिकाणी काही जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे काहीजण याच अपघातामध्ये जखमी झालेले आहेत मात्र ही परिस्थिती गेले अनेक वर्षे आपल्याला पाहायला मिळते मुरुड हे गाव महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं गाव आहे भारतरत्नाच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आहे पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर मुरुड हे गाव आलेलं आहे परंतु गेले अनेक वर्ष या गावातल्या रस्त्याची दुरावस्था होते दरवर्षी पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडतात आणि वाहन चालवताना इथल्या वाहन चालकांना नाहक त्राससुद्धा सहन करावा लागते मात्र हा त्रास नेमका कधी पूर्ण होणार कधी थांबणार असा सवाल इथल्या स्थानिकामधून उपस्थित केला जातो आहे पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात निराश होतात पावसाळ्यामध्ये सुद्धा पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक मुरुडकर्दे या ठिकाणी येत असतात परंतु आपण पाहतोय केवळ या रस्त्यामुळे पर्यटकांची सुद्धा इथल्या स्थानिकांना निराशा ओढवून घ्यावी लागते राजकीय उदासीनतेमुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिकांमधून बोललं जातं आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत मुरुड रत्नागिरी सीझन झाला मार्च एप्रिल मेचा त्यामध्ये पर्यटकांना फार म्हणजे त्रास सहन करायलाच लागला आहे पुन्हा आता कसं आहे इतर स्थानिक लोक जे दापोलीसाठी जातात किंवा असूत पुलावर जातात त्यांना पण जाण्यासाठी हाच रस्ता आहे त्यांच्या पण गाडीची दुरावस्था म्हणजे कठीण परिस्थिती होत आहे म्हणजे जाणं येणं साफ कठीण झालं आता लोकांना पर्यायी रस्ता सालदूरकडून तिकडून जावं लागतं या रस्त्याचा वापर कमीच होतोय मोरीचे काम चालू आहे राहा ह्याच्या पुढे रस्त्याचं काम होईल पावसाळ्याच्या पुढे बरं किती किलोमीटरचा रस्ता करणार सहाशे मीटरचा काय सहाशे मीटर काय हॅश बरं सहाशे मीटरचा रस्ता हां